नमस्कार मुलांनो, इयत्ता चौथी धडा तिसरा आम्हालाही हवाय मोबाईल ही सूर्यकांत सराफ यांची नाट्यछटा आज आपण बघूया। माझं एकदा ऐक नाही, मी आता मोठी झाले असं तूच नाहीस का म्हणालीस? मग मलाही सगळ्यांसारखा एक छानसा मोबाईल फोन पाहिजे की नाही? कशासाठी म्हणजे काय, बोलण्यासाठीच असतो ना फोन। वा, गंमतच आहे, ताईने मागितला की लगेच मिळतो फोन। दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल। बाबांकडे दोन दोन मोबाईल फोन असतात आणि आम्ही मागितला तर म्हणे गरज काय त्याची। ए तायडे, उगीचच काही बोलू नकोस, तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का? हो हो, आम्हालाही महत्त्वाचं काम असतं, महत्त्वाचं बोलायचं असतं। दादाचा फोन घेते मी कधी कधी, पण फक्त गेम्स खेळण्यासाठी। गो, बोलण्यासाठी काय करावं मग? आई, पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय, मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल। अरे, उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर, तू जरा लवकर येशील ना? गुड, अगं खूप धमाल करू। हो, सगळ्यांना आता फोनवरच सांगते, बाय। वाव, किती मस्त वाटेल असे फोन करताना। आई, अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीचच बोलणी ऐकावी लागतात सरांची, त्यापेक्षा पप्पा कसे घरातूनच ऑफिसला फोन करतात तसा सरांना शाळेत फोन करायचा। हॅलो, गुड मॉर्निंग सर, मला आजची सुट्टी मिळेल का? जरा महत्त्वाचं काम आहे घरी। हो सर, उद्या नक्की येणार आहे। थँक्यू सर, खूप कामं करता येतात अशी। तू सांग ना बाबांना, ताईच्या वेळी नाही का तूच सांगितलं होतंस बाबांना? ताई तुझी लाडकी आणि मी काय दोडकी आहे का ग? आता तुझ्याकडे नसला म्हणून काय मलाही नको का मोबाईल? अगं, माझा मोबाईल आला की आपण दोघी मिळून वापरू। नक्की। आजी, तू नको आईला रागावूस। काय म्हणतेस, तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलावं याचं भानच नसतं? अगं, मोबाईल फोनमुळंच कोणालाही संपर्क करता येतो। दादा तर सारखं मित्रांना सांगतो, अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय। तू म्हणतेस ते खरंय, पण मोठी माणसं करतात असं, आम्ही मुलं नाही करणार। देऊन तर बघ आधी मोबाईल आमच्या हातात, पप्पांना तर सांग, बघू काय होत आहे ते। धन्यवाद। कशी वाटली नाट्यछटा? मग एकदा नीट वाचा हां। खूप कामं करता येतात अशी, तू सांग ना बाबांना, ताईच्या वेळी नाही का तूच सांगितलं होतंस बाबांना? ताई तुझी लाडकी आणि मी काय दोडकी आहे का ग? आता तुझ्याकडे नसला म्हणून काय मलाही नको का मोबाईल? अगं, माझा मोबाईल आला की आपण दोघी मिळून वापरू। नक्की। आजी, तू नको आईला रागावूस। काय म्हणतेस, तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलावं याचं भानच नसतं? अगं, मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता येतो। दादा तर सारखं मित्रांना सांगतो, अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय। तू म्हणतेस ते खरंय, पण मोठी माणसं करतात असं, आम्ही मुलं नाही करणार। देऊन तर बघ आधी मोबाईल माझ्या हातात, पप्पांना तर सांग ना, बघू काय होत आहे ते। मुलांनो, कशी वाटली नाट्यछटा? ही नाट्यछटा व्यवस्थित वाचा, यातले संवाद नीट बघा आणि तसा एखादा संवाद सादर करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।